आणि आता फायनली लॉन्च होतं येतोय मूवी 11 तारखेला. काहीच दिवस उरलेत. जाता जाता सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, गोदावरी त्यांनी का पाहायला हवा, प्रत्येकाने एक कारण सांगायचं असेल तर काय सांगाल? जितू दादा, तुझ्यापासून. कुटुंबाचा सिनेमा आहे, कुटुंबाने बनवलाय. जगभरात कुठेही किती काही पारितोषिक मिळाली तरी शेवटी जसं शैलेंद्र म्हणतात, ते असं म्हणतात की लाख लुभाय महल पर आहे, अपना घर फिर अपना घर आहे, आब लौट चले. तर त्यामुळे आता फायनली आम्ही इथे आलो आहे. तुमच्याशिवाय सगळं अपुरं आहे. कितीही पुरस्कार पार ते ऑस्कर मिळू दे, जोपर्यंत मराठी प्रेक्षक ते नाही पाहत तोपर्यंत ते अपूर्ण आहे. तर तुम्ही पहा, एकदा या, बघा काय वाटते ते बघा. मला वाटतं तुम्ही जर नाशिकचे नसाल तर एक नाशिक, सुंदर नाशिक बघायला या. आणि नाशिकचे असाल तरीही असं नाशिक तुम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही, ह्यासाठी या. तर बाकीही अनेक मुद्दे आहे, जो हाही सांगेल हाही सांगेल, मी एक माझं वेगळं कारण सांगून ठेव. प्लीज नक्की या 11/11/2022 गोदावरी. मी दोन कारणं सांगेन. पहिलं की आउटस्टँडिंग ॲक्टर्स आहेत या सिनेमात माझ्या मते. या जितू गोदावरी आणि गोदावरी जितू, त्यामुळे जितूबद्दल काही बोलण्यात फार हे नाही. पण एक मी अत्यंत खात्रीने सांगू शकतो, जे माझ्या मते प्रमुख कारण असलं पाहिजे गोदावरी बघण्याचं, ते म्हणजे की आपण 50 वर्षांपासून साधारण विक्रम गोखलेंना काम करताना बघतोय, पण असे विक्रम गोखले आपण आजपर्यंत पाहिले नाही. आणि दुसरं कारण हे आहे की इतक्या स्क्रीनिंग झाल्या आमच्या, जगभर लोकांनी सिनेमा पाहिला. एक मात्र निश्चित वाटतं, नेहमी ऐकू येतं की माणसं जो सिनेमा थिएटरमधनं निघाल्यावर घरी किंवा ऑफिसला पोहोचेपर्यंतचा जो एक प्रवास असतो, जो अवकाश आपल्याला आपल्याबरोबर मिळतो, त्या दरम्यान तुम्हाला निश्चितपणे फोन उचलून आपल्या कुठल्या तरी मित्राशी, आपल्या आईशी, आपल्या बाबांशी किंवा बायकोशी बोलावंसं वाटेल. ते जरीही आम्ही तिथे प्रॅक्टिकली फिजिकली उपस्थित नसतो तरी हे निश्चित माहिती की लोकांना हे करावंसं वाटतं. आणि आपल्या लोकांना फोन करायला कारण मिळालं तर चांगलंच आहे. त्यामुळे 11/11/2022 फक्त चित्रपटगृहात. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खळ 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 गोदा निघालीस तू पुढल्या या गावा, पहिल्या तिरी नंतर ही तुझा नादया. निघालीस तू पुढल्या या गावा, पहिलं तेरी नंतर ही तुझा नादयावा. थँक्यू. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.